नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स आज आपण बघणार आहोत. अशा काही किचन टिप्स आहेत ज्या तुम्ही स्वयंपाकघरात काम करताना जर तुम्ही अशा सवयी लावून घेतल्या तर आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि टापटीप असं दिसेल. जर तुम्ही काही जॉब करत असाल किंवा आपल्याकडे लहान बाळ असेल तर असं किचन स्वच्छ करायला वेगळा वेळ देणं आपल्याला जमत नाही, तर अशा वेळेस आपलं किचन अस्वच्छ राहत असतं. आणि सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं किचन स्वच्छ राहायला हवं, त्यासाठी आपण या सवयी नक्की लावून घ्यायला हवेत. तर त्यासाठी आपण बघूया काही किचन टिप्स. आता बघूया आपण टिप नंबर पहिली. तर बघा, आता स्वयंपाक झाल्यानंतर आपण हे किचन ओटा वगैरे साफ करीत असतो, तर एका स्प्रे बॉटलमध्ये मी थोडं पाणी आणि थोडं लिक्विड सोप मिक्स केलेलं आहे. जेव्हा आपण किचन ओटा साफ करत असतो तर त्यावेळेस या टाईल्सवरती आणि किचन ओट्यावरती आणि शेगडीवरती आपण हा स्प्रे थोडा थोडा फिरून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने कपड्यावरती थोडा स्प्रे आपण मारून घ्यायचा आहे. आणि आधी सुरुवातीला आपण या टाईल्सवरती कपडा फिरून घ्यायचा आहे. दररोजच जेव्हा तुम्ही किचन ओटा साफ करता तर अशी सवय लावून घ्या टाईल्स पुसून घ्यायची. जेव्हा आपण फोडणे वगैरे देतो किंवा भाजीचे शिंतोड्या वगैरे उडत असतात तर ही लगेचच्या लगेच दररोज जर तुम्ही साफ करायची सवय ठेवली तर अतिशय ही किचनची टाईल्स तुम्हाला स्वच्छ झालेली दिसेल आणि दररोजच्या वापरामुळे ती बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही. तसेच हे शेगडीवर देखील तुम्ही तेलकट वगैरे फोडणीचे असे डाग ज पडलेले असतात तर अशा पद्धतीत तुम्ही ते लिक्विड सोप वगैरे जर लावलं तर अतिशय चमक येईल तुमच्या शेगडीला. आणि अशाच पद्धतीचा किचन ओटा देखील तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा आहे. बघा, शेगडीच्या खाली देखील आपलं पीठ वगैरे किंवा काही तेलकट वगैरे असं पडलेलं असतं, तर अशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे. बघा, आता नंतर मी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते. तर ही जर सवय लावली तर तुमचा किचन ओटा अतिशय स्वच्छ दिसेल. बघा, आता किचन ओटा धुतल्यानंतर हे वायपरने सगळं कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोरड्या कपड्याने किचन ओटा, बेसिन आणि हे नळ स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय स्वच्छ तुम्हाला किचन ओटा झालेला दिसेल. आता बघूया आपण टिप नंबर दुसरी. बघा, हे रबरचं पाकिट आणलेलं आहे मी. तर हे सहज बाजारात आपल्याला 5 ते 10 रुपयाला हे रबर मिळतात आणि आपल्याला घरात उपयोगी पडण्यासाठी हे रबर लागतच असतात. तर अशा पद्धतीने हे रबर जर तुम्ही आणले बाजारातून तर ते काही दिवसांनी चिपचिप होतात आणि जर तुम्हाला एक हवं असेल तर ते लगेच हातात 10-12 असे येत असतात. तर तुम्हाला जर हे रबर मोकळे मोकळे असे हवे असतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा एक असं हातात यायला हवं असेल तर त्यासाठी तुम्ही हे टॅल्कम पावडर टाकून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने तुम्ही हे टॅल्कम पावडर रबरांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर असे रबर बऱ्याच काळ टिकतात आणि खराब देखील होत नाही. तर हे रबर तुम्ही कायम आपल्या किचनमध्ये असू द्यायला हवेत. तर हे अतिशय उपयुक्त असे रबर आहेत. तर असे रबर आपल्या किचनमध्ये अतिशय उपयुक्त असतात कारण ते यासाठी की बघा, हे असे बॉक्स आहेत तर ते पावभाजी मसाला असू द्या, एव्हरेस्ट मसाला, कोणताही मसाला असू द्या, तर ते आपण आपल्या किचनमध्ये वापरतच असतो. आणि उरलेला जो मसाला असतो किंवा हे बॉक्स असतात तर हे बॉक्स असेच उघडे राहतात तर आणि त्यांचा वासही निघून जातो आणि आपल्याला आतला जो मसाला असतो तो नेहमी नेहमी रबर लावून काढणं अशक्य होतं. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही बॉक्सला जसं रबर लावलं तर ते पॅकिंगमध्ये राहतात आणि खराबही होत नाही आणि जशीच्या तशी राहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही हे नक्की यूज करा. अतिशय उपयुक्त असं हे किचन टिप्स आहे. आता बघूया आपण टिप नंबर तिसरी. जेव्हा आपण स्वयंपाक करण्यासाठी लसूण निवडत असतो किंवा कांदा कापत असतो तर हे कांदा लसूणचे सालपटं जी आहेत ती घाई गडबडीत आपल्या किचन ओढ्यावरती किंवा किचनमध्ये इतरत्र पडलेली दिसतात. तर अशा वेळेस आपलं किचन अतिशय अस्वच्छ असं दिसतं. किंवा आपण स्वयंपाक करत असाल तेव्हा कांदा, मिरची वगैरे किंवा भाजीपाला, कोथिंबीरीच्या काड्या किंवा बटाट्याची सालपटं वगैरे इकडे तिकडे पडत असतात. तर अशा वेळेस तुम्ही एक सवय नक्की लावून घ्या की असं एखादं प्लास्टिकचं भांडं, दह्याचं असेल किंवा श्रीखंडचं असेल, असं कोणतंही भांडं किंवा डिश असेल तर त्यात तुम्ही अशी सालपटं गोळा करायची सवय ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सालपटं एकत्र एका भांड्यात ठेवली तर ती इकडे इतरत्र पडणार नाही आणि हीच सालपटं तुम्ही लगेच डस्टबिनमध्ये टाकू शकता. आता बघूया आपण टिप नंबर 4. तर बघा, मिक्सरचं काम जेव्हा तुम्ही करत असाल, मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही मिक्सर यूज करत असाल, काही मसाला करायचा असेल, चटणी करायची असेल किंवा कोणतंही वाटण करायचं असेल तर हे काम झाल्यानंतर लगेचच तुम्ही नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर असा एक नॅपकिन तुम्ही मिक्सर जवळच ठेवायचं आहे म्हणजे काम झाल्यानंतर लगेचच तुम्ही हे मिक्सर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. ही एक सवय तुम्ही नक्की लावून घ्यायची जेणेकरून आपलं हे मिक्सर स्वच्छ झालेलं दिसेल आणि त्यावर काही सांडलेलं असेल तर काही आपल्या खराब हात बटणाला वगैरे लागलेले असतील तर अशा वेळेस हे ओलं ओलं लगेचच पुसून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने हा एक नॅपकिन तुम्ही मिक्सरवरती नक्की ठेवायचा आहे। आता बघूया आपण टिप नंबर 5वी। तर बघा अशा पद्धतीने आपण हे तेलाचं भांडं आहे ते तेलाचं भांडं आपण स्वयंपाकासाठी यूज करत असतो, ते यूज झाल्यानंतर लगेचच हा नॅपकिन जो आहे तो तेलाच्या बरणीवरती लगेचच पेरून घ्यायचा आहे। म्हणजे यदा कदाचित तेल वगैरे सांडलेलं असतं किंवा शिंतोड्या वगैरे पडलेले असतात तर ते लगेचच स्वच्छ होतं, किंवा आपले पिठाचे वगैरे हात लागलेले असतात तर ते घाण न होता लगेचच स्वच्छ होतं। तस त्याचप्रकारे हे तेलाचं जे भांडं आहे ते सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, किंवा तर ते तेलाचं भांडं जर गळत असेल किंवा खाली असं लीक होत असेल तर त्यासाठी तुम्ही अशी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची डिशसुद्धा ठेवू शकता, जेणेकरून आपला किचनवटा घाण होणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही। तर फ्रेंड्स, तर या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली ते कमेंट्स करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।